नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत, कारण आपल्या महान संस्कृतीतल्या अगाध अशा शास्त्राविषयी आपण चर्चा करीत आहोत, ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करीत आहोत. मुख्य म्हणजे यातून जे ज्ञान आपण मिळवणार आहोत त्याचा उपयोग आपण स्वतःसह समाजासाठी देखील करणार आहोत, त्याचा मला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं त्याला तुमचा सर्वांचा पाठिंबा मिळत आहे. हा पाठिंबा असाच कायम ठेवा. या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन अवश्य दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल. आजच्या भागामध्ये आपण कुंडलीतील विविध ग्रहयोगांचा अभ्यास करणार आहोत. सर्वात आधी ग्रहयोग म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. जातकाच्या पत्रिकेत जे लिहिलेलं आहे तेच त्याच्या आयुष्यात घडत असत आणि पत्रिका कशी आहे हे ठरत असतं ते ग्रहांवरून. थोडक्यात ग्रहांची दशा आणि दिशा यावर सर्व काही अवलंबून असतं. आता ग्रहांचे मुख्यतः शुभ ग्रह आणि अशुभ ग्रह असे दोन प्रकार पडतात, ज्याचा अभ्यास आपण आधी केलेलाच आहे. जशा नाण्याला दोन बाजू असतात त्याच प्रकारे प्रत्येक पत्रिकेला काही ग्रह शुभ असतात ज्यांना आपण कारक ग्रह असे म्हणतो व काही ग्रह अशुभ असतात त्यांना आपण अकारक ग्रह म्हणतो. पत्रिकेतील कारक ग्रह जातकाला शुभ फळ देतात तर अकारक ग्रह हे अशुभ फळ देत असतात. कारक ग्रह शोधावे कसे हे आपण पुढे पाहणारच आहोत. आजच्यासाठी महत्वाचे म्हणजे पत्रिकेला कारक ग्रह शुभ परिणाम देतात तर अकारक ग्रह अशुभ परिणाम देतात. हे झाले प्रत्येक ग्रहाचे वैयक्तिक परिणाम. परंतु ग्रह वैयक्तिक परिणामांसोबतच इतर ग्रहांसोबत त्याच्यात असलेल्या अंशात्मक अंतरानुसार देखील परिणाम देत असतात. पुन्हा एकदा सांगते, प्रत्येक ग्रह वैयक्तिक परिणामांसोबतच इतर ग्रहांसोबत त्याच्यात असलेल्या अंशात्मक अंतरानुसार देखील परिणाम देत असतात. समजा एखाद्याच्या पत्रिकेत रवी कारक असल्यास तो स्वभावानुसार स्वतःचे शुभ परिणाम देईल, परंतु इतर ग्रहांसोबतचे सुद्धा परिणाम देईल. म्हणजे रवी आणि चंद्र, रवी आणि बुध, रवी आणि शुक्र, रवी आणि शनी, रवी आणि गुरु, रवी आणि राहू, रवी आणि केतू. म्हणजे परिणाम पाहताना आपल्याला रवीचा अभ्यास करताना बाकीच्या सर्व ग्रहांचं रवीशी असलेलं अंशात्मक अंतर अभ्यासावं लागेल. अशा प्रकारे दोन ग्रहांचे एकत्रित परिणाम जातकाला कसे मिळतील हे ठरवण्याचे नियम काय? तर दोन ग्रह पत्रिकेत एकमेकांपासून जितक्या अंश अंतरावर असतील त्यानुसार त्यांचे फळ ठरते. आपले संपूर्ण राशी चक्र हे 360 अंशाचे आहे. प्रत्येक राशीचे अंश हे 30 अंशाचे असते. 12 राशी गुणिला 30 म्हणजे 360. एखादा ग्रह दुसऱ्यापासून किती अंशावर आहे यावरून त्यांचे योग ठरत असतात. त्यालाच ज्योतिषशास्त्रात ग्रह योग असे म्हटले जाते. त्यावरून पत्रिकेची स्थिती ठरत असते.
पत्रिकेत अशा प्रकारे निर्माण होणारे ग्रहयोग म्हणजे युतियोग, द्विद्वादर्शक योग, लाभयोग, केंद्रयोग, नवपंचम योग, षडाष्टक योग आणि प्रतियुती योग होय. याशिवाय त्रिकोण योग म्हणून देखील काही पत्रिकेत योग असतात जे तीन ग्रह मिळून होत असतात. त्या योगांमध्ये धर्म त्रिकोण, अर्थ त्रिकोण, काम त्रिकोण आणि मोक्ष त्रिकोण असे प्रकार येतात. या सर्व ग्रह योगांविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. जेव्हा दोन ग्रहांमध्ये जास्तीत जास्त 5 अंशाचे अंतर असते तेव्हा त्या दोन ग्रहांमध्ये युती आहे असे समजून त्याला युती योग असे म्हणतात. अशा परिस्थितीत दोन ग्रह एकाच घरात असतील किंवा लागोपाठच्या घरात असतात. उदाहरणार्थ सप्तम स्थानात चंद्र 5 अंशावर आहे आणि शुक्र 7 अंशावर आहे. 5 ते 7 म्हणजे चंद्र व शुक्र यांच्यातील अंतर झाले 3 अंश. याचा अर्थ या पत्रिकेत सप्तमात चंद्र आणि शुक्र यांची युती आहे. दुसऱ्या उदाहरणात रवी दशमात 28 अंशावर आहे व 11व्या स्थानात म्हणजेच लाभस्थानात मंगळ 1 अंशावर आहे. प्रथम दर्शनी आपल्याला रवी आणि मंगळ हे दोन वेगवेगळ्या स्थानात दिसतात, परंतु जेव्हा त्यांच्यातील अंशात्मक अंतर आपण अभ्यासतो तेव्हा 28, 29, 30 आणि 1 त्यांच्यातील अंतर होते 4 अंश. आणि नियमाप्रमाणे जेव्हा दोन ग्रहांमध्ये जास्तीत जास्त 5 अंशाचे अंतर असते तेव्हा ती युती होते. याचा अर्थ इथे रवी आणि मंगळ दोन भिन्न घरांमध्ये असून देखील त्यांच्यात युती आहे. शुभ ग्रहांची युती ही शुभ फळ देते, तर अशुभ ग्रहांच्या युतीचे फळ हे अशुभ असतात. एक शुभ आणि एक अशुभ अशा ग्रहांची युती झाल्यास फळ हे मिश्र स्वरूपाचे मिळते. चंद्र आणि शुक्र या दोन ग्रहांची युती असल्यास आयुष्य सुखमय, आनंदी वृत्तीचे व कलेची आवड असणारे असेल. तेच मंगळ व शुक्र या दोन ग्रहांची युती झाल्यास शुक्राच्या प्रणयी वृत्तीला मंगळामुळे अवाजवी प्रोत्साहन मिळेल. हे झाले शुभ ग्रहांविषयी. त्याच्या अगदी विरुद्ध अशुभ किंवा पापग्रहांचे असते. दोन पापग्रहांची युती असल्यास त्यापासून अत्यंत अशुभ फळ मिळू शकते. उदाहरणार्थ मंगळ आणि हर्षल या दोन ग्रहांची युती झाल्यास मंगळाचा क्रोध आणि हर्षलची अविचारी वृत्ती प्रकर्षाने जातकाच्या स्वभावामध्ये जाणवते. अशी माणसे रागवली तर कोणताही अविचार पटकन करतील. पत्रिकेत अशी युती असलेल्या माणसांनी आग, वीज आणि अपघातीपासून सावध राहावे. पुढील ग्रहयोग म्हणजे द्विद्वादर्शक योग. जेव्हा दोन ग्रहांमध्ये 30 अंशाचे अंतर असते म्हणजे एकाच्या पाठीमागच्या ग्रहात दुसरा ग्रह असतो तेव्हा द्विद्वादर्शक योग आहे असे म्हटल्या जाते. हा सुद्धा एक अशुभ योग आहे.
साधारणतः अशुभ परिस्थिती आणि दारिद्र्य दर्शवणारा योग आहे. याचे फळ ग्रहांच्या शुभ व अशुभतेवर अवलंबून असते. पुढील ग्रहयोग म्हणजे लाभयोग. नावाप्रमाणेच हा एक शुभ ग्रह योग आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून 60 अंश अंतरावर असतील तेव्हा म्हणजे एक ग्रह प्रथम स्थानात आणि दुसरा ग्रह तिसऱ्या स्थानावर असेल तेव्हा लाभ योग आहे असे म्हणतात. दोन्ही ग्रहांची फळे चांगलीच मिळतात. लाभयोगामुळे जातकाच्या आयुष्यामध्ये विविध प्रकारचे लाभ होतात. संतती सुद्धा चांगली मिळते. हा एक अत्यंत शुभ योग आहे. पुढचा योग म्हणजे केंद्र योग. दोन ग्रह जेव्हा एकमेकांपासून केंद्रात असतील म्हणजे 90 अंशाचे त्यांच्यात अंतर असेल तर केंद्र योग होतो. हा एक अशुभ योग आहे. दोन पाप ग्रहातील केंद्र योग ही जास्त परिणामकता दाखवतात. एकमेकांपासून 4, 7 आणि 10 अंतरावर जर दोन ग्रह असले तर केंद्र योग पूर्ण होतो. पुढचा योग म्हणजे नवपंचम योग. हा पत्रिकेतील अतिशुभ योग आहे. ज्यावेळी एखादा ग्रह एका स्थानापासून 5व्या स्थानात असतो व दुसरा ग्रह त्या स्थानापासून 9व्या स्थानात असतो तेव्हा नवपंचम योग होतो. उदाहरणार्थ रवीपासून मंगळ 5व्या स्थानात आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 तेच मंगळपासून आपण जेव्हा रवीपर्यंत मोजत जातो तर रवी 9व स्थानात येतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 नवपंचम योग पत्रिकेत जितके जास्त असतील तितकी पत्रिका जास्त चांगले मानल्या जाते. कारण या योगामुळे सुख समृद्धी ऐश्वर कीर्ती वैभव आदी सर्व प्राप्त होत असतात. नवपंचम योग शुभ किंवा अशुभ अशा कोणत्याही ग्रहांचा असला तरी त्याची फळे जातकाला चांगलीच मिळतात. ज्यांना कमी कष्टामध्ये अधिक फळ मिळतात तेव्हा त्यांच्या पत्रिकेत अनेक नवपंचम योग घडून आलेले दिसतात. पुढील ग्रहयोग म्हणजे षडाष्टक योग. हा पत्रिकेतील अत्यंत अशुभ योग आहे. जेव्हा एका ग्रहापासून दुसरा ग्रह 6व्या स्थानात असतो आणि दुसऱ्या ग्रहापासून 1ला ग्रह 8व्या स्थानात येतो तेव्हा त्याला षडाष्टक योग असे म्हटले जाते. उदाहरणार्थ पाहू, इथे रवी ग्रहापासून मंगळ ग्रह हा 6व्या स्थानात आहे तर मंगळ ग्रहापासून रवी ग्रह 8व्या स्थानात आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 इथून जेव्हा आपण मोजतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 या योगामध्ये ग्रह एकमेकांपासून 6व्या स्थानात 8व्या स्थानात असतात. हा अशुभ ग्रह योग असल्यामुळे जातकाला दगदग दुःख व कष्ट इत्यादी या योगातून प्राप्त होत असतात. पाप ग्रहांचे षडाष्टक योग हे अत्यंत तापदायक ठरत असतात. हे योग आरोग्य अपघात आणि अपयश देणारे योग आहेत. पत्रिकेत जेवढे जास्त षडाष्टक योग असतील तेवढा पत्रिकेचा दर्जा कमी होतो. जातकाच्या आयुष्यात जास्त त्रास होतो. षडाष्टक योग हे नेहमी केंद्र आणि त्रिकोणातून होत असतात. षडाष्टक योग हा शब्द आपण वारंवार ऐकतो ते वधू आणि वर यांच्या गुणमिलनाच्या संदर्भात.
वधूची रास आणि वराची रास एकमेकांपासून 6 व 8 स्थानात असल्यास हा योग होतो। शक्यतोवर या योगात विवाह करू नये, परंतु त्यात देखील 2 प्रकार पडतात, प्रीती षडाष्टक आणि मृत्यू षडाष्टक। सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की मृत्यू षडाष्टक या शब्दामुळे अनेकांचा गैरसमज होतो, त्याचा संबंध मृत्यूशी जोडला जातो, परंतु इथे मृत्यू षडाष्टक म्हणजे भावभावना, इच्छा व आयुष्यातील आनंद यांचा मृत्यू, म्हणून या योगात विवाह करू नये। प्रीती षडाष्टक असल्यास मतभेद विसंवाद होतातच, परंतु तरी देखील विवाह टिकून राहतो, कारण प्रीती षडाष्टकचे राशी स्वामी एकतर मित्र असतात किंवा एकाच ग्रहाच्या त्या 2 राशी असतात। विषम राशी असल्यास विषम म्हणजे 1, 3, 5, 7, 9 आणि 11 या विषम राशी असल्यास तिच्यापासून येणारी 6वी रास ही मृत्यू षडाष्टक असते, तर 8वी रास ही प्रीती षडाष्टक असते। तसेच सम राशीपासून म्हणजे 2, 4, 6, 8, 10 आणि 12 या सम राशीपासून येणारी 6वी रास ही मृत्यू षडाष्टक असते, सॉरी सम राशीपासून येणारी 6वी रास ही प्रीती षडाष्टक असते, तर 8वी रास ही मृत्यू षडाष्टक असते। गुणमिलनाच्या पुढील भागात आपण या योगाबद्दल अजून सविस्तर जाणून घेणार आहोत आणि नेमक्या कोणत्या राशी प्रीती षडाष्टक मध्ये येतात व कोणत्या राशी मृत्यू षडाष्टक मध्ये येतात हे देखील आपण तेव्हा समजून घेऊ। त्यानंतरचा ग्रह योग म्हणजे प्रतियुती योग। या योगामध्ये 2 ग्रह एकमेकांच्या समोर म्हणजे एकमेकांपासून 7व्या घरात असतात, हा देखील एक अशुभ योग आहे। या योगामध्ये 2 ग्रहांमधील अंतर हे 180 अंशाचे असते। दोन्ही ग्रहांच्या कारकत्वात अडचण निर्माण होते, त्यांच्यात संघर्ष आणि विसंगती निर्माण होते। 2 शुभ ग्रहांची देखील प्रतियुती योग असेल तर जातकाला शुभ फळ पूर्ण प्राप्त होत नाहीत, मात्र प्रतियुती योगामध्ये ग्रहाची 7वी दृष्टी शुभ ठरत असते। रवी मंगळ प्रतियुती योग असल्यास ती व्यक्ती अत्यंत तापट, लहरी, हुकूमशहा आणि हेकट अशी असते। 2 पापग्रहांची प्रतियुती ही अपघाताची भीती दर्शवते। मंगळ व हर्षल या 2 ग्रहांची प्रतियुती असता अपघाताची भीती जास्त असते। आता आपण त्रिकोण योग म्हणजे काय व त्याच्या प्रकाराविषयी माहिती जाणून घेऊ। या आधी आपण जे ग्रहयोग पाहिले ते 2 ग्रहांचे एकमेकांपासून असलेल्या अंतरावर ठरलेले होते। पत्रिकेमध्ये 3 ग्रह एकमेकांपासून ठराविक अंतरावर आल्यास तेव्हा त्रिकोण योग पूर्ण झाला असं म्हटल्या जाते। त्रिकोण योगामध्ये धर्मत्रिकोण, अर्थत्रिकोण, कामत्रिकोण आणि मोक्षत्रिकोण असे प्रकार आहेत। त्रिकोण योगाचा पहिला प्रकार म्हणजे धर्मत्रिकोण होय। जेव्हा पत्रिकेत 1, 5, 9 या स्थानात कोणतेही ग्रह असता तो धर्म त्रिकोण पूर्ण होतो। कुंडलीतल्या अत्यंत शुभ स्थानातून म्हणजेच लग्नस्थान पंचम स्थान व 9 स्थान या स्थानातून हा त्रिकोण पूर्ण होत असल्यामुळे जातकाचे आयुष्य अत्यंत सुलभ आणि सुखमय जातं।
अशा माणसांना फारशा संकटांना तोंड द्यावे लागत नाही. एखादे संकट जरी आले तरी त्यातून ही माणसं सुखरूपपणे बाहेर पडतात. अशा व्यक्तीची वृत्ती धार्मिक असून त्यांची देवावर नितांत श्रद्धा असते. श्रद्धा जास्त असल्यामुळे त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी सुलभ होत जातात. या तिन्ही ग्रहांमधील अंतर हे एकमेकांपासून सारखेच येते. 1, 2, 3, 4, 5 1, 2, 3, 4 आणि 5 परत 1, 2, 3, 4, 5 पुढील त्रिकोण योग म्हणजे अर्थ त्रिकोण होय. पत्रिकेतील 2, 6 आणि 10 धनस्थान, शत्रुस्थान आणि कर्मस्थान या 3 स्थानात ग्रह असता अर्थ त्रिकोण पूर्ण होतो. नावानुसारच ज्या जातकाच्या पत्रिकेत हा त्रिकोण पूर्ण होतो त्या जातकाचे आयुष्य हे पैसा व संपत्तीने परिपूर्ण असते. किंवा कोणत्याही गोष्टीतून पैसा कसा काढावा हे या व्यक्तीला खूप चांगल्या प्रकारे जमत. अशी माणसं कितीही गरीब असली तरी त्यांना पैसा चांगला मिळतो. अशा व्यक्तीच्या पायगुणामुळे घरात सदैव लक्ष्मीचा वास असतो. पुढील त्रिकोण योग म्हणजे काम त्रिकोण होय. पत्रिकेमध्ये 3, 7 आणि 11 या 3 स्थानांमध्ये ग्रह असता काम त्रिकोण पूर्ण होतो. पत्रिकेत हा त्रिकोण असणाऱ्या जातकाच्या वैवाहिक आयुष्य अतिशय सुखकर असते. संतती सुखही मिळते, घर चांगले नांदते. शेवटचा त्रिकोण योग म्हणजे मोक्ष त्रिकोण होय. पत्रिकेमध्ये 4, 8, 12 या स्थानांवर ग्रह असल्यास मोक्ष त्रिकोण होतो. भक्ती आणि आध्यात्मिक मार्गाने जातकाला मोक्षाकडे घेऊन जाणारा हा योग आहे. भक्ती मार्गाकडे घेऊन जाणारे म्हणजेच गुरु, शनी आणि केतू या ग्रहांनी हा जर योग पूर्ण झाला तर संत महात्म्यासारखे व्यक्तिमत्व घडते. ही माणसं संन्यासी जीवन जगण्यात धन्यता मानतात. जेव्हा पत्रिकेत कोणत्याही स्थानामध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्त ग्रह येतात अशी व्यक्ती आयुष्यात कशीही वागली तरी आयुष्याच्या शेवटी आध्यात्मिक मार्गाकडे ती वळते. ग्रहयोगाच्या अभ्यासासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आपण आजचा भाग इथे थांबवूया. पुढच्या भागात आपण पंचांगाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्याला हे सर्व समजत असेल आणि अधिक शिकण्यासाठी आपला उत्साह देखील वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र ह्याबरोबरच हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही सर्व माहिती आम्ही श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवर लिखित स्वरूपात देत आहोत. तिचा लाभ घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचे निरसन समजू शकेल. पुढील व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.